नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। एकनाथ शिंदे पास, दुसरी लढाई ही जिंकली, सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला। लढून शहीद झालो तरी चालेल, पण माघार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश। जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचं भव्य स्वागत। विषारी गोळ्या देणारे पुण्यातील चौघे ताब्यात। मांद्रिकाच्या बहिणीचा शोध सुरू। अजित पवारच विरोधी पक्षनेते, सभापतींची घोषणा, सभागृहाकडून अभिनंदन। व्हॉट्सअप स्टेटस ठेवून व स्वतःला श्रद्धांजली वाहून तरुणाने संपवले जीवन। सांगलीतील वाळवा येथील घटना, गोट्या दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास। पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। पेट्रोल डिझेलचा दर किती रुपयांनी कमी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले। विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक, मुलांच्या मृत्यूच्या आठवणीने अश्रू अनावर। शिवसैनिकाला सत्तेचा फायदा कुठे? मुख्यमंत्री असतानाही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल व्हायचे, एकनाथ शिंदे यांचा घणाघात। देवेंद्र फडणवीस सर्वात नशीबवान, 2.5 वर्षात ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेही। अजित पवार यांची टोलेबाजी। महाविकास आघाडीतील नेत्यांना नव्या सरकारचा दणका। 1 एप्रिल नंतर जिल्हा नियोजन समित्यांकडून मंजूर प्रशासकीय कामांना नव्या सरकारकडून स्थगिती। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।